थोडस माहिती द्या सर. महा सर पहिलं म्हणजे सगळी माहिती द्या, एरिया मिरिया काय तुमचं प्लॅन आहे ते सगळं सांगा टोटल. आणि त्यामुळं आणि कशामुळं रखडलं गेलं आहे आणि काय तुम्ही तुमच्याकडं तुम्ही का काम करून देत नाही, स्वतः करत नाही आणि आम्हाला पण करून का देत नाही हे पण सांगा. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं जे काय काम आहे हे साधारण एक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं काम जे काय आहे हे साधारण एक 8-9 च्या दरम्यान सुरू झालेलं आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं ही इमारत पूर्ण बांधून पूर्ण झाली. 2008 किती वर्ष झाले साधारण 12 मध्ये हे इमारत बांधून पूर्ण झाले. किती वर्ष झाले 7 वर्षात का रखडलं गेलं? 7 वर्षांमधनं पुढचे जे इंटिरियरची कामं जी होती आपली, कारण त्यावेळी पहिल्यांदा काय होतं की ही इमारत बांधण्यासाठी आपल्याला परवानगी होती. त्यानंतर इमारत बांधून झाल्यानंतर संग्रहालयाचं म्हणजे संग्रहालयाला आतलं इंटिरियर वगैरे जे आहे म्हणजे शिवकालीन वातावरण तयार करणे वगैरे यासाठी जे इंटिरियर जो आहे त्या इंटिरियरच्या मांडणी म्हणजे संग्रहालय मांडणीसाठी आपल्याला त्यावेळी मंजुरी नव्हती. त्यानंतर प्रस्ताव आपण 16 सगळेच तयार झाल्यानंतर जवळजवळ 5 कोटीला पहिले आपल्याला प्रशासकीय मान्यता वगैरे सगळ्या मिळाल्या. त्यानंतर 1,81,00,000 जी काही कामं आहेत तिकडे 1,81,00,000 कामं अजून एक खुर्ची घ्या 1,81,00,000 कामं आपली सुरू झालेली आहेत. आता त्याच्यामध्ये परिसर विकास आहे. परिसर विकासामध्ये कंपाऊंड वॉल पासून तिकीट बूथ त्यानंतर पार्किंग पासून सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत गार्डनिंग पर्यंत या सगळ्या गोष्टी त्याच्यात अंतर्भूत आहेत. त्यानंतर 3 कोटीचं जे काय आहे 3,08,00,000 जो संग्रहालय इंटिरियर मांडणीचा जो आहे म्हणजे त्याचे फर्निचर्स असतील, शोकेसेस असतील, आतलं शिवकालीन वातावरण असेल, राजदरबाराचा जो व्ह्यू घ्यायचा आहे म्हणजे गादीसाठी वगैरे पैसे आले तुमचे तर हा तर त्याची प्रशासकीय मान्यता वगैरे आपल्याला आता 17 आलेली आहे. त्यानंतर 1,81,00,000 काम आपलं ह्या वर्षामध्ये सुरू पण झालेलं आहे. त्यानंतर 2,36,00,000 1,81,00,000 जे तुम्ही म्हणताय ते बाहेरचं झालं ना कंपाऊंड हो. आतलं कधी आतले जी काय आहे 3 कोटीची त्याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. त्याची प्रशासकीय मान्यतेच्या अगोदर कुठल्या लेवलला आहे ती झालेली प्रशासकीय मान्यता आली झालं ना पुढचं काय ह्याचं काय नाही त्याची अजून पैसे त्याची वित्तीय मान्यता नाही आहे. मग ते कोण करणार हे पाठवलेलं आहे. पाठवलं म्हणजे तुम्ही करणार का PWD करणार? नाही ते आमच्याकडनं होणार. तुम्ही कामाला एवढं त्याच्यामध्येपणा काय होतोय त्याच्यामध्ये काय झालं सर माहिती का की मध्ये इंटिरियर साठी जे सिव्हिल चेंजेस हे बघा ते झालं तुमचा भाग दोन्ही मिक्स करू नका. फंडचा भाग आणि त्याचा काय संबंध नाही. तुम्हाला फंड अलॉटमेंट हे जो डिझाईनिंग आहे हा सेपरेट भाग आहे आणि फंड अलॉटमेंटचा वेगळा भाग आहे. तुम्ही तुम्हाला कित्येक वेळा आपल्या ह्याच्यावर चर्चा झाली तुम्ही सारखं हेच म्हणताय. फंड कशामुळे कमी पडतात हे कोणाला सांगितलं पाहिजे काय काय ते सांगा ना तुम्ही. 2,36,00,000 तुम्ही परवा सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला टेक्निकल सँक्शन PWD दिले तो प्रस्ताव आता आपण ह्याच्यात पाठवलाय मंत्रालयात तो झाल्याशिवाय सर तो आपाप होत नसतो. कोण तुम्ही एक मिनिट तुम्ही सॉल्व तुमच्याकडे दादा तुम्ही जबाबदारी म्हणल्यानंतर तुम्ही फॉलोअप केला पाहिजे ना. तुम्हाला जमत नाही का ते? नाही आपण फॉलोअप चालू फॉलोअप 7 वर्ष लागतात काय गोष्टींना. बरं नाही याच्यावर कित्येक अनेक वेळा चर्चा झाली. तुम्ही एक काम करा हे झाल्यानंतर आपण एक दिवस ठरवू तुमचं बाकीचं जिथलं मला स्टेटस उद्या एक करा. उद्या 9 मला तुम्ही ह्याच्यात सकेट हाऊसला भेटा तिथं मला संपूर्ण ते सगळं हे करा आपण ते हे करू. आता तुमचं डिझायनिंगचं जे इंटिरियर
इंटिरियर डिझाईनचं त्या संदर्भात मी आवर्जून बाबासाहेबांना निमंत्रण दिलं, त्यांनी स्वीकारलं ते. तुम्ही इंटिरियर कोणाकडनं करून घेताय आता? केलंय का, तयार आहे का? ते त्याला फंडची गरज लागत नाही डिझाईन डिझाईन करायला. चित्र काढायला तर काय लागत, पैसे लागत. झालं आहे तुमच्याकडं? हो आहे सर्व. त्या संदर्भात एक सध्या जे डिझाईन केलंय ते दाखवा आम्हाला, आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडस जरा आता एक अशी याची कॉपी जरा बाबासाहेबांकडे पण द्या. कसं आहे हो चालेल की त्यात अजून काय ते तुमचे हे कोण डिझाईन इंटिरियर डिझाईन आर्किटेक्ट आपण कुठं असणार? तुम्ही एकदा वेळ काढून बाबासाहेबांना पुण्याला जाऊन भेटून अजून काय त्यांच्याकडनं त्यांचे काय व्ह्यूज असतील ते जरा विचार घेऊन मी करा. अरे आपलं काम चालू करायला किती लागणार आहे पैसे? आपले आता आपल्या कामाच्या अगोदर सर आपला एक प्रस्ताव होणं गरजेचं आहे. आपण ते कोण करणार? कोण होणं गरजेचं आहे तो पाठवलं सर? नाही सर पाठवलं. कोणी? आम्ही पाठवलं. कुठं? मुंबईला पाठवलं. कोणाकडे? म्हणजे मंत्रालयामध्ये पाठवलं. आपण ते फॉलोअप ते झटपट द्यायला पाहिजे ना सर. पाठवलं हे मला ते सांगू नका. ते आता 7 वर्ष ते झालं, 7 वर्षात 7 मुलं झाले असते. काय सांगताय तुम्ही? झाले असते का नाही? हे बांधायला किती वर्ष लागले संपूर्ण? 12 पर्यंत 7 ते 12 वर्ष लागले सर. बांधून 5 वर्ष लागले. 5 आणि त्याच्यापेक्षा जास्त 7 वर्ष तुम्हाला घ्यायला लागतं. ते कागदोपत्राचे बोलत तुमची तुमचं हलगर्जीपणा नाही तर तुम्ही PWD कडे सोपवा ना. का तुम्ही का करू शकत नाही? यांच्याकडे वर्कफोर्सच नाही आहे. काय करणार? किती यांच्याकडे लोक? 6 माणसं. काय करणार? यांच्याकडे धड गाडी पण नसेल. नाही ना. मग आता एक करा, उद्या आता हे झाल्यानंतर आता उद्या दोघं या. तुम्ही फॉलोअप करा. तुमच्या गाड्या आहेत, उद्या राजभोज पण येतील. ते सगळं त्यांना पण निरोप द्या. सकाळी 9 वाजता सकाळी असला या 15 दिवसात सगळं मान्यता मिळायला पाहिजे. 7 वर्ष माझं पहिल्यांदाच माझं मत होतं मी तर करू नये. ही जागा कारण असताना वाया घालवली. एवढा मोठा राजवाडा असताना त्यावेळेस मागणी होती. काय मागणी होती? की मी मागणी केली होती की आता कोर्ट इकडे आले तिथं संपूर्ण आता हे जेवढा खर्च येतं घ्यायचा. किती खर्च आला बिल्डिंगचा बघता? 5 कोटी मिळेल. आतापर्यंत ऑलरेडी सगळं डागडुजी होऊन संपूर्ण आता हे ती वास्तू पुरे ह्याच्यापेक्षा पूरक वास्तू आहे. कारण असताना इथं खर्च जागा वाया गेली ना मोक्यावरची. इथं नगरपालिकेची मोठी काहीतरी वास्तू तयार झाली असते. सगळं शेवट 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 कधी आता संपला शेवट नाही. म्युझियम होता आणि आहे SG स्टँडच्या समोर त्याचा आणि याचा कॉन्स्टिट्युशनली काही समज नाही. आता आपल्याकडे साधारण 2200 एक्झिबिट्स आहेत. 2200 तरी आहेत. अजून गोळा करायचे चाललेले आहेत शिवकालीन वगैरे काही जे आहेत ती सगळी आपल्याला पाहता येते. हो अरेंज करताना कोणत्या भागामध्ये काय काय अरेंज करावं या दृष्टीने प्रेक्षक म्हणून ठेवावे आपण ते पाहतो. आणि या ठिकाणी इंटिरियर डेकोरेशन कसं करणार याच्याकरता आपल्याला एक अतिशय चांगला त्यांनी आपल्या कॉलेजचं नाव म्हणजे गोरक्षक मुंबईच्या म्युझियमचे जे डायरेक्टर होते आपल्याला रिटायर झाले तेही आपल्याला गाईड करू शकतो. ते पंडित आहे महापंडित आहे. या सगळ्याचं काम करण्याकरता जो वेळ लागेल तो पैशाचा आपला आहेच पण तो वेळ लागेल. आणि त्याची ड्रॉईंग्स तयार करण्याची किंवा काय कुठे काय करणार आणि माझी कल्पना अशी तर समजा त्यात बदल करावा तर करू आपण. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने करू.
अजून काही नाही, ऑन पेपर आहे म्हणजे अजून काही त्यांना सुरुवातच कशाला झाली नाही. त्यांचे डिझाईन जरी केले असले तर त्याच्यात आपण म्हणाल त्याप्रमाणे त्या अँगलने आपण त्यात जे लागल ते हे करू ना. मी त्याच्या नोट्स तयार हो चालेल हो चालेल तुमची कल्पना आहे मी आपल्याला येऊन भेटतो सर. ती कॉपी आता आम्हाला द्या बरं सात वर्षात कॉपी काढणार नाही आहे. टोटल एरिया किती बिल्टन यालो साधारण नाही 52 का 55 कार्पेट एरिया 38,000 कार्पेट एरिया कोटी बरोबर कार्पेट एरिया 38,000 बांधकाम 36,000 square feet आहे आणि टोटल एरिया 4 एकरचा टोटल एरिया. पण हे कापेट एरिया किती म्हणजे आतमध्ये जे डिस्प्ले जर आपल्याला हे करायचं तो किती एरिया मला कार्पेट एरिया 48,000 ना 36,000 36,000 square feet म्हणजे जवळपास 1 एकर झाला. आपल्या पुण्यात कधी असणारे आपण बघा आपण मला सांगत होतो त्या अनुषंगाने त्यांना काही काम नाही इथं बसून आहे हेच काम आहे त्याचं ते फंडच ही जबाबदारी 1, 2 आणि 3 ठीक आहे हो आणि ह्याची जी ह्यांची जी डिझाईनची आहे ती 1, 2, 3 मैसूरचं वडियार पॅलेस आणि ते म्युझियम पाहिले सालारजंग म्युझियम पाहिले साधारण जवळजवळ तोफा 4 आहेत मोठ्या तोफा मोठ्या तोफा त्यानंतर उंटावरचे वगैरे जे काय आहेत ते जवळजवळ 5-6 आहेत आपल्याकडे म्हणजे ते कॅनॉन म्हणजे गन्स त्याला गाडी नाही आता तावडे साहेब नाही तावडे साहेब विनोद तावडे साहेब हो मी काय करतो आपण एक पत्र तयार करा आपल्या
मी जाणार आहे आता, तर आपण टोटल आपण जाऊ आणि मुख्यमंत्री आणि विनोद तावडे यांच्याकडनं एक तारीख किंवा त्या तारखेला शिवसृष्टीला भेटीची तारीख त्यावेळेस आपल्याला सर्व हां त्यावेळेस तुम्ही पण या तिथं करू.